हेलो स्टूडेंट, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल मुंबई वाले सर। आज के वीडियो में हम लोग बात करने वाले हैं 10th and 12th बोर्ड एग्जाम से आए हुए लेटेस्ट अपडेट के बारे में। तो वीडियो बहुत ही इंपॉर्टेंट है उन सभी स्टूडेंट्स के लिए जो 10th and 12th का बोर्ड एग्जाम 2022 में देने वाले हैं। तो वीडियो बिना स्किप किए एंड तक ज़रूर देखिए, और चैनल को फर्स्ट टाइम विजिट कर रहे गाइस तो चैनल को ज़रूर सब्सक्राइब भी कर दीजिए, जिससे आपको ऐसा एजुकेशनल अपडेट करियर रिलेटेड वीडियोज़ यहाँ पर हमेशा मिलते रहेंगे। तो चलो देख लेते हैं क्या है ये अपडेट एग्जैक्टली। 10वी आणि 12वीच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होणार आहेत। राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी हे स्पष्टीकरण दिले। 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद असणार आहेत, मात्र प्रॅक्टिकल्स कशी होणार असा प्रश्न पालकांनी विचारलाय विद्यार्थी आणि पालकांमध्ये, त्यामुळे आता संभ्रम वाढलेला आहे। एकीकडे 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद आहेत आणि त्यात आता 10वी 12वीच्या परीक्षांबाबत संभ्रम आणखी वाढलेला आहे। परीक्षा ह्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत असं शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलेलं आहे। तर शाळा आणि कॉलेजेस बंद असताना प्रॅक्टिकलच्या परीक्षा होणार कशा असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना सध्या पडलाय। वेळापत्रकानुसार 14 फेब्रुवारीपासून 12वीच्या प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा सुरू होणार आहेत। 10 ते 18 जानेवारीपर्यंत होणारी 12वीची पूर्व परीक्षा काही शाळा आणि महाविद्यालयांनी स्थगित केलेली आहे। अशीच परिस्थिती राज्यामध्ये सगळ्याच जिल्ह्यांमध्ये असल्याचं शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सांगितलं।